हॅलो फ्रेंड्स मी दीपाली शिंदे दीपाली शिंदे ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे आज आपण बघणार आहोत एकदम जबरदस्त मिठाई बघा कलर किती सुरेख आहे आणि झालेली ही खूप सुंदर आहे टेस्टही जबरदस्त आहे आणि अगदी आपण घरात उरलेल्या ब्रेडपासून बनवलेला नाश्ता आहे चला तर मग स्टार्ट करूया मी इथे घेतलेली आहे एक कप साखर आणि तोच एक मेजरमेंटचा कप पाणी आपण याचं पाप करून घेणार आहोत अगदी पाच एक मिनटात बनणारी रे रेसिपी आहे थोडक्या वेळात झटपट आणि एकदम टेस्टी अशी रेसिपी आहे सगळ्यांना ही मिठाई नक्की आवडेल नक्की ट्राय करा आपण इथे पाकसारखा ह हलवून घेत आहोत बघा एक पाच एक मिनिट खूप जास्त पाक नाही होऊन द्यायचं फक्त थोडासा चिकटपणा येईल इतपतच होऊन द्यायचा आहे आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत फूड कलर तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो कलर तुम्ही इथे वापरू शकता लाल पिवळा कुठलाही मी इथे हा कलर घातलेला आहे बघा खूप छान कलर आलेला आहे पाकाला मस्त एकदा आपण आधी पाक रेडी करून घेणार आहोत म्हणजे थोड्या वेळात तो पाक थंड होऊन जाईल बघा आता चेक करूया पाक आपला रेडी आहे की नाही बघा मस्त आपला पाक रेडी आहे आता आपण गॅस बंद करून पाक थंड होण्यासाठी ठेवणार आहोत तोपर्यंत आपण दुसरी प्रोसेस करूया इथे मी एक ब्रेड घेतलेला आहे त्यावरती आपण असा ग्लास ठेवून त्याचे गोल पीस करणार आहोत बघा मस्त असे गोल गोल काप करून घ्यायचे आहेत एक आठ एक ब्रेड घ्यायचे आहेत बघा अशा प्रकारे गोल काप करून घ्यायचे आहेत आणि हा उरलेला भाग जो आहे तो टाकून नाही द्यायचा तो ब्रेड कम्स बनवण्यासाठी ठेवायचा आहे अशा प्रकारे आपण सर्व काप बनवून घेणार आहोत आपण आता दोन ते तीन चमचे घट्ट साय घेणार आहोत जी मी फ्रीजमध्ये काढून ठेवलेली होती फ्रेश, फ्रेश साय आहे ही पूर्ण याच्यामध्ये मी घातलेले आहे बदाम काजू कट केलेले आहेत एक दोन एक चमचे बदाम आणि काजू आहेत सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे बघा मस्त खूप असं मस्त मिश्रण झालेलं आहे त्याचं तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही त्यामध्ये दूध पावडरही घालू शकता आता मी इथे एक ब्रेडचा तुकडा घेतलेला आहे त्यावरती आपण ते मिश्रण टाकणार आहोत आणि त्यावरती त्यावर आपण ब्रेडचा दुसरा टुकडा लावायचा आहे अशा प्रकारे अशा प्रकारे आपण सर्व ब्रेड्स रेडी करून घेणार आहोत खूप टेस्टी लागते ही मिठाई तुम्ही नक्की ट्राय करा सगळ्यांनी तुम्हाला आवडेलच बघा अशा प्रकारे मी सर्व ब्रेड्सला लावत आहे हे आता आपण सर्व रेडी करून घेतलेले आहेत आता मी जो पाक केला होता तो घेतलेला आहे आता आपण ते एक, एक पीस त्यामध्ये बुडवणार हो। आहोत अशा प्रकारे बुडून घ्यायचं आहे खूप सगळं जास्त दाबायचं नाही फक्त वरवर बुडवून घ्यायचं आहे मस्त बघा किती छान कलर आलेला आहे अशा प्रकारे आपण सर्व ब्रेड्स त्यामध्ये बुडवून घेणार आहोत हे आता बारीक केलेलं खोबरं आहे त्यामध्ये मी आपण जे बुडवून घेतलेलं होतं पाकामध्ये मिठाई ती मी ह्यामध्ये बुडवणार आहे ह्या मिठाईला चमचम असं म्हणतात चमचम मिठाई अशा प्रकारे सर्व मिठाई आपली रेडी आहे आता चला सर्व केला आहे मी बघा किती सुरेख दिसते आहे त्यावरती मी चे, चेरी वगैरे घातलेली आहे सगळ्यांनी नक्की ट्राय करा थँक्यू